आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. आधार न्यूज कडून मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पावेताच्या ठळक घडामोडी. कल्याण येथे झालेल्या राष्ट्रवादी संकल्प मेळाव्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आगामी निवडणूक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान विरुद्ध नरेंद्र मोदी अशी असणार असे म्हणत नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी बीजेपी सरकारवर तोफ डागली. बाबासाहेबांचा कायदा तुम्ही मोडू पाहताय. इंदिरा गांधींच्या आणीबाणीला काही मर्यादा होता. आता या सरकारने आणलेली आणीबाणी ही महा आणीबाणी आहे. ती सैराट सुटल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा अशी ही लढाई आहे. हा कायदा तुम्ही मोडून तोडून टाकायला पाहता. यवतमाळला नयनतारा सहगल, विजयालक्ष्मी पंडित आणि रणजित पंडित, विजयालक्ष्मी पंडित पंडित नेहरूंच्या बहिणी. तसेच प्रसिद्धी माध्यमांवर प्रचंड दबाव आहे. यांच्या विरोधात बातम्या देणाऱ्यांना काढून टाकले जाते. कितीही दादागिरी आल्याबरोबर यांनी सर्व संस्था मोडीत काढल्या. 56 इंचाचे छाती आलोक वर्मा समोर थरथरल्याचे सांगत मला का पकडले हे मला माहित नाही व त्यांनाही माहित नाही. आता राम मंदिराच्या मुद्द्यांवरून समाजात वातावरण तापवायचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघातही छगन भुजबळ यांनी यावेळी केला. तर मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचे, पंतप्रधान संपूर्ण देशाचे आहेत. त्यांच्याकडून निधी देताना भेदभाव करणे अपेक्षित नाही. आम्ही सरकारमध्ये असताना अशा प्रकारचा कारभार केला नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शिवसेना भाजप जनतेला आणखी किती काळ फसवणार याचे आत्मचिंतन करा. असहिष्णुतेचे असे वातावरण आमच्या काळात कधी पाहायला मिळणार नाही. शरद पवार यांच्यासारखे राज्यकर्ते कुठे व गाजरे दाखवणारे आताचे राज्यकर्ते कुठे. जनतेच्या शॉर्ट मेमरीचा फायदा सेना भाजपवाले घेत असल्याचे सध्याच्या राज्याच्या मंत्रिमंडळात बोगस डिग्री असणाऱ्यांना मंत्रीपद देण्यात आल्याचा गंभीर आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला. तर नरेंद्र मोदी यांनी दिवसाढवळ्या मोदींना देशातील प्रत्येक नागरिकांच्या खिशातून 1.5 लाख रुपयांची लूट केली. तसेच ना खाऊंगा ना खाणे दुंगा असे टीकास्त्र यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोडले. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. माजी ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूला बाळासाहेब ठाकरे जबाबदार आहेत असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे निलेश राणे यांनी केले. याचबरोबर सोनू निगम यांच्या हत्येचा कट सेनेकडून करण्यात आला होता असा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला. काँग्रेस नेते निलेश राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर गंभीर आरोप केले. आनंद दिघे यांच्या मृत्यूस बाळासाहेब ठाकरे जबाबदार असल्याचे सनसनाटी आरोप करत गायक सोनू निगम यांच्या हत्येचा कट बाळासाहेब ठाकरे यांनी रचल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीतील वाटद जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्यात नारायण राणेंवर गंभीर आरोप केले. या आरोपांना प्रत्युत्तर देताना निलेश राणेंनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजकारण करताना आम्ही बाळासाहेबांबद्दल कधी काही बोललो नाही. मात्र माझ्या वडिलांवर भर सभेत गलिच्छ आरोप होत असतील तर मला बाळासाहेबांबद्दल सांगावे लागेल असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर प्रहार केला. कुठली केस आहे सांगा, लोकांना सांगा. जसं आम्ही सांगतो, आम्ही आजपर्यंत एक मर्यादा पाळली, राणे साहेबांनी पाळली. आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल काय बोललो नाही. बाळासाहेबांनी काय काय केलं त्याबद्दल कधी बोललो नाही. कारण आम्हाला म्हणजे मर्यादा माहीत होत्या. आणि आमचे साहेब राणे साहेब हे बाळासाहेबांवर एवढं प्रेम ठेवतात आजही की त्यांना ते कधी सांगता आलं नाही. पण एक मुलगा म्हणून मी साहेब जरी म्हणत असलो तरी माझे वडील आहेत ते अगोदर. जाहीर कार्यक्रमामध्ये कोण अपमान करत असेल तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल जगाला. आनंद दिघेंचं खरं काय झालं, कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं आणि तेव्हा 2 शिवसैनिकांना सहन झालं नाही. शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा ती केस दाबली गेली. फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना, म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावरून. मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही.
सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आउटरीच ब्युरो व राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून नांदेड येथील गुजराती हायस्कूलमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. रिजनल आउटरीच ब्युरो सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शन सूचीनुसार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नांदेड येथील गुजराती स्कूल येथे महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आउटरीच ब्युरो आणि राज्य शासनाच्या शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्वच्छतेचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. ह्याच्यामध्ये 100 शाळांचा सहभाग घेण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धाही घेण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्यात आलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान 20 लोकांपर्यंत हा स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्याचं कामकाज करावं. तसेच किमान 100 लोकांना स्वच्छतेची शपथ देऊन आपला भारत देश, आपलं महाराष्ट्र राज्य आणि आपलं घर आणि परिसर अतिशय स्वच्छ सुंदर राहील यासाठी प्रयत्न करावा आणि तो करूनच दाखवावा या जिद्दीने प्रेरित होऊन उठण्यासाठी खऱ्या अर्थाने आज ही स्वच्छतेची रॅली आयोजित केलेली आहे. यावेळी प्रभात फेरीचे देखील आयोजन करण्यात आले. तर या अभियानात 3000 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दाखवला. यावेळी जिल्हा परिषदेचे अशोक काकडे, शिक्षण अधिकारी दिलीप बनसोडे तर गुजराती संस्थेचे अध्यक्ष केतन, मुख्याध्यापक व इतर शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. गुजराती शिक्षण संस्थांमध्ये महास्वच्छता अभियान व प्रभात फेरीचे आयोजन केले होते. या नियोजनानुसार कार्यक्रम घेण्यात आला. ह्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी व ZPCO साहेबांचा साथ सहकार्याने उत्सव प्रसिद्धात देण्यात आला. हे कार्यक्रम फार सुंदर झाले. प्रतिनिधी संदीप भालेरावसह आधार न्यूज मुंबई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामकरण दिन साजरा करण्यात आला. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. मात्र भाषण सुरू होताच आंबेडकर कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड करून घोषणाबाजी करत गोंधळ निर्माण केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर नामविस्तार रौप्य महोत्सव दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सभेदरम्यान व्यासपीठावर एका स्थानिक नेत्याने भारत बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने उपस्थित कार्यकर्त्यांचा एक गट संतापला. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत खुर्च्यांची फेकाफेक केली असून काही वेळ विद्यापीठ गेट परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.